असं आहे की राजकारणी लोकांना जे भाषा प्रयोगमध्ये ठेवायची असतात ते बडी प्रेमांती भाषा बोलायला लागतील. आणि अब्दुल सत्तार सारखे जे मंत्री आहेत ते फर्स्ट टाईम नाही आहेत, पूर्वी पण काय बोलले होते तुम्हाला माहीत आहे. आणि तुमचा वाढदिवस आहे, तुमच्या वाढदिवस निमित्ताने लोक तुम्हाला शुभेच्छा द्यायसाठी तिथे आले आहेत. आणि तुम्ही पोलिसांना सांगतात की अरे 1,000 पोलीस 50,000 लोकांना लाठीमार करा, त्यांनी कंबर तोडून टाका, त्यांना खूप मार मारहाण करा. हे दुर्दैवी आहे, असा बोलायला नको पाहिजे. तुम्ही आज सत्तेला आहे, तुम्ही तुम्ही आमदार आहे, तुम्ही मंत्री आहे, तुम्हाला बघून लोक देशा आणि राज्यामध्ये एक आदर्श ठेवतात. काय आदर्श ठेवायचा? अशा शिवा घाल करायचे, लोकांना मारहाण करायच्या. आणि तुमच्या स्वतःच्या वाढदिवस तुम्ही आयोजन केले आहेत, लोकांना तुम्ही बोलावलं आहे, तुम्ही नंतर त्यांना लाठी मार करायच्या. पोलिसांना सांगतात, पोलीस काय तुमचे गुलाम आहेत का की पोलिसांना सांगायच्या की तू मारहाण करा? हे चुकीचं आहे. अशा नेत्यामुळे सरकारची छवी, राजकारणाची छवी धूमिल होतात. हे ठीक बाब नाही आहे. आणि मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कारवाई केला पाहिजे अशा सारख्या नेत्यांवर. श्री आदित्य ठाकरे साहेब नेहमी सांगत असतात की हे जे प्रकल्प आहे लोकांसाठी, हे स्वस्त झाला पाहिजे, लोकांसाठी झाला पाहिजे. आज तुम्ही MTHL जे मुंबई हार्बर ट्रान्सलिंक आहे, शिवडी ते नावा सेवा, 23 किलोमीटरचे रस्त्यासाठी तुम्ही 250 रुपये आज तुमची कॅबिनेटनी तय केला आहे. 250 रुपये हे तुमच्यासाठी स्वस्त आहे, आम लोकांसाठी नाही. जर लोकांसाठी तुम्ही कोणी ब्रिज बांधले, कोणी सडक निर्माणचं काम केलं आहे, तर स्वस्त झाला पाहिजे किंवा फ्री झाला पाहिजे. तुम्ही 12 जानेवारीचा डेट पंतप्रधानाच्या हस्तात उद्घाटनासाठी ठेवल्या आहेत. तुमचा मन आहे की खूप चांगला काम तुम्ही केला आहे, पण 250 रुपये एकतर्फा हे जास्त आहे, लोकांना परवडणार नाही. आमचे नेते श्री आदित्य ठाकरे साहेबांचा मन आहे की फ्री करा. जर तुम्ही लोकांसाठी सरकार बनवलं आहे, आता तुमचा मन आहे की हे जनतेचे सरकार आहे, तर तुमच्या सरकारमध्ये 250 रुपये एकतर्फेची 23 किलोमीटरसाठी लोक नाही देऊ शकत. लोक गोरगरीब आहे, लोकांकडे पैसे नाही, नौजवानांची हाल बघा कसा झाली आहे. तर हे सरकारला हे निर्णय रद्द केला पाहिजे, जनतेसाठी फ्री केला पाहिजे. आणि तुम्ही जे वेदांता, फॉस्कॉन हे सगळी कंपनी गुजरातला पाठवले होते ना, त्याचा पश्चाताप करा, प्रायश्चित करा लोकांसाठी फ्री करून, असं आमचं म्हणणं आहे. महानंदा डेअरी हे मुंबईची शान आहे. आम्ही लहानपासून महानंदा डेअरीचे सगळं दूध आणि हे सगळं आम्ही हे करतो आहे. पण हे जे सरकार आहे, हे सगळं प्रकल्प गुजरातसाठी कसा पाठवतात माहीत नाही, कोण लोक आहे त्याच्या मागे. तर हे दुर्दैवी आहे. महानंदा डेअरी फार्म मुंबई आरे कॉलोनीचं जे मेन हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे, ते मुंबईला राहायला पाहिजे. आणि मुंबईचे जो लोकल लोक आहेत त्यांना रोजगार भेटायसाठी, लोकांच्या हेल्थसाठी महानंदा डेअरी मुंबईमध्ये पाहिजे. आणि आमची मागणी आहे की मुंबईमध्ये ते राहायला पाहिजे.